हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला आपण फाउंड्री ह्या चॅप्टरमध्ये आपण हँड टूल्स पाहिलेले आहेत. आज आपण माउल्डिंग सँडविषयी थोडक्यात माहिती घेत आहोत. माउल्डिंग सँडमध्ये पहिला पॉईंट आहे प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट ऑफ माउल्डिंग सँड. माउल्डिंग सँडमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे घटक आहेत, कुठले कुठले इलिमेंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे सिलिका. सिलिका हा महत्त्वाचा घटक आहे, माउल्डिंग सँडमध्ये जास्त प्रमाणात असतो. ह्याच्यामध्ये 80 ते 90% एस आय ओ टू आहे. ह्याच्यामुळं माउल्डिंग सँडमध्ये रिफ्रॅक्टरीनेस ही प्रॉपर्टी येते. आता रिफ्रॅक्टरीनेस म्हणजे काय? तर रिफ्रॅक्टरीनेस म्हणजेच काय की हाय टेम्परेचर विस्टँड करण्याची प्रॉपर्टी. दुसरं, सिलिकामुळं ह्याच्यामध्ये परमिएबिलिटी ही प्रॉपर्टी येते. परमिएबिलिटी म्हणजेच काय? आता मोल्टन मेटलमध्ये गॅसेस असतात. मोल्टन मेटल वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की त्याचं वेपरमध्ये रूपांतर होतं, स्टीममध्ये रूपांतर होतं, वाफेत रूपांतर होतं. मग ते जाण्यासाठी माउल्ड म्हणजे ते माउल्डमधून बाहेर पडली पाहिजे, वाफ बाहेर पडली पाहिजे, त्याच्यानंतर गॅसेस बाहेर पडले पाहिजेत. तर ती माउल्डिंग सँडची प्रॉपर्टी आहे परमिएबिलिटी ही. आणि शिवाय केमिकल रेझिस्टिव्हिटी ही प्रॉपर्टी सिलिकामुळे येत असते. हे झालं पहिला इन्ग्रेडियंट. दुसरा इन्ग्रेडियंट आहे क्ले किंवा बाइंडर. आता क्ले किंवा बाइंडर जेव्हा तो मॉइस्ट कंडिशनला असतो म्हणजे ओल्या कंडिशनला असतो तेव्हा त्याच्यात प्लास्टिसिटी किंवा फ्लोएबिलिटी ही प्रॉपर्टी असते. आणि जेव्हा तो ड्राय होतो तेव्हा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ही प्रॉपर्टी येते. आता क्ले बाइंडरमध्ये फायर क्ले, लिमोनाईट, पेटोनाईट, इलाईट असे त्याचे एक्झाम्पल आहेत. माउल्डिंग सँडमध्ये जवळजवळ 5 ते 20% क्ले असतो, ठीक आहे. थर्ड इन्ग्रेडियंट आहे वॉटर किंवा मॉइश्चर. तर हे 2 ते 8% वॉटर किंवा मॉइश्चर असतं. आता हे वॉटर किंवा मॉइश्चरमुळं त्या क्लेमध्ये बॉन्डिंग ॲक्शन ही तयार होत असते, ठीक आहे. चौथा इन्ग्रेडियंट आहे ॲडिटिव्ज किंवा मिसलेनियस मटेरियल. ॲडिटिव्ज आपण ॲड करतो जेणेकरून स्पेशल प्रॉपर्टी सँडमध्ये यावी किंवा ज्या प्रॉपर्टी आहेत त्या इम्प्रूव्ह व्हाव्यात. जसं की कोल डस्ट आपण ॲड करतो जेणेकरून मेटलचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट होतं, म्हणजे मेटलचं ऑक्सिडेशन कोल डस्ट ॲड केल्यावर होत नाही, कमी होतं. त्याच्यानंतर दुसरं सी कोल आहे. सी कोलमुळं काय होतं? सरफेस फिनिश इम्प्रूव्ह होतो. वूड फ्लोअर आहे. वूड फ्लोअर म्हणजे लाकडाचं पीठ किंवा भुसा. ह्याच्यामुळं कोलॅप्सिबिलिटी सँडची वाढते. त्याच्यानंतर लाईमस्टोन ॲड करतो, चुनखडी. मॅग्नीस ॲड करतो, सोडा, पोटॅश, असे ॲडिटिव्ज आपण स्पेशल प्रॉपर्टी येण्यासाठी सँडमध्ये आपण ॲड करत असतो. आता ह्याच्यात इम्प्युरिटी जे आहेत ते 2%पेक्षा कमी असल्या पाहिजेत. हे झालं महत्त्वाचे घटक माउल्डिंग सँडचे. आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ माउल्डिंग सँड, क्लासिफिकेशन ऑफ माउल्डिंग सँड, म्हणजेच टाईप्स ऑफ माउल्डिंग सँड. तर अकॉर्डिंग टू कॉम्पोजिशन माउल्डिंग सँडचे 3 प्रकार आहेत, नॅचरल सँड, सिंथेटिक सँड आणि स्पेशल सँड. त्यामध्ये पहिलं आहे नॅचरल सँड किंवा ग्रीन सँड. आता ग्रीन सँड, जरी ग्रीन हा शब्द असेल तर तो आपल्याला निसर्गतः ही जे सँड आहे ते मिळते, म्हणजे नदीकाठी आपल्याला ही सँड मिळते म्हणून ह्याला ग्रीन सँड असं म्हणलेलं आहे. ह्याचा कलरशी काही संबंध नाही. नेचरचा कलर ग्रीन म्हणतो आपण, तसं हे नेचरल सँडला आपण ग्रीन सँड असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपण खड्डे खणूनसुद्धा आपल्याला हे सँड मिळते नदीकाठी, किंवा जे काही रॉक्स आहेत ते क्रश करून म्हणजे त्याचा चुरा करून मिलिंग करून आपल्याला ही सँड मिळते. ही सँड सहजासहजी उपलब्ध आहे नॅचरमध्ये, त्यामुळे ह्याचे कॉस्ट कमी आहे. त्यामुळे हे जे काही वजनानं हलके असलेले फेरस किंवा नॉन फेरसचे कास्टिंग आहे ह्याच्यासाठी वापरलं जातं. डिपेंडिंग अपॉन क्ले आणि सिंटरिंग टेम्परेचर ह्याचं ग्रेड्स पाडलेले आहेत ए बी सी. ए ग्रेडमध्ये 5 ते 10% क्ले असतो, बी ग्रेडमध्ये 10 ते 15% क्ले आहे, सी ग्रेडमध्ये 15 ते 20% क्ले आहे. सिंटरिंग म्हणजेच काय की ही पावडर मेटलर्जीमध्ये सिंटरिंग प्रोसेस हीट आणि प्रेशरचं ॲप्लिकेशन करून जे काही पार्टिकल्स आहेत किंवा पावडर आहेत त्याच्यापासून एक बल्की मास तयार करणे, ह्याला आपण सिंटरिंग म्हणतो. तर सेंटरिंग टेम्परेचर एचं 1350 ते 1450 डिग्री सेल्सिअस आहे, बी ग्रेडचं 1200 ते
1350 डिग्री सेल्सियस आहे. सी ग्रेडचा 1100 ते 1200 डिग्री सेल्सियस आहे. दुसरा आहे सिंथेटिक किंवा हाय सिलिका सँड. हाय सिलिका सँड किंवा सिंथेटिक सँडमध्ये क्लेचं प्रमाण फारच कमी असतं किंवा नसल्यास जमा आहे. आपण हे जी सँड आहे ती सिंथेटिक म्हणलेलं आहे, कृत्रिम सँड म्हणलेलं आहे. म्हणजेच आपण जे क्वार्टजाईट सँडस्टोन आहेत ते क्रश करून त्याचा भुगा करतो किंवा चुरा करतो, त्याचं वॉशिंग करतो आणि त्याचं जे काही साईज आहे त्याच्यानुसार आपण त्याचं ग्रेन डिस्ट्रीब्युशन करतो. आता ह्याच्यामध्ये नंतर बेटोनाईट हे क्ले ॲड केलं जातं, बेटोनाईट हे क्ले ॲड केलं जातं आणि वॉटर हे ॲड केलं जातं जेणेकरून त्याच्यात स्ट्रेंथ आणि बॉन्डिंग प्रॉपर्टी यावी यासाठी. आता हे थोडं कॉस्टली आहे आणि ह्याला स्किल लागतं, ठीक आहे. आता नॅचरल सँडपेक्षा सिंथेटिक सँड बेटर कशी आहे, तर ही ड्युरेबल आहे म्हणजे टिकाऊ आहे आणि ह्याची स्ट्रेंथ मेंटेन ठेवतं आणि ही युनिफॉर्म आहे नॅचरल सँडपेक्षा. स्पेशल सँड ही तिसरा टाईप आहे अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन, स्पेशल पर्पज सँड. स्पेशल सँडमध्ये झिरकॉन, ऑलिव्हिन असे स्पेशल पर्पज सँड आहेत. झिरकॉन जी सँड आहे ती कोर्स ऑफ ब्रास आणि ब्रॉन्झच्या कास्टिंगचे जे कोर्स आहेत त्यासाठी वापरली जाते आणि ओलिव्हिन सँड ही नॉन फेरस कास्टिंगसाठी वापरली जाते. स्पेशल प्रॉपर्टीजसाठी आपण स्पेशल किंवा स्पेशल पर्पजसाठी स्पेशल सँड वापरतो. नावं त्याचे झिरकॉन सँड आहे, ओलिव्हिन सँड आहे. ती विशिष्ट कास्टिंगसाठी विशिष्ट सँड ही वापरली जाते. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ मॉल्डिंग सँड अकॉर्डिंग टू कॉम्पोजिशन. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ मॉल्डिंग सँड अकॉर्डिंग टू यूज. पहिले आहे ग्रीन सँड. ग्रीन सँडमध्ये इट इज मिक्सचर ऑफ सिलिका सँड विथ 18 ते 30% क्ले अँड वॉटर 6 ते 8%. म्हणजे ह्याच्यामध्ये 18 ते 30% क्ले आहे आणि 6 ते 8% वॉटर आहे. ग्रीन सँड म्हणजे नॅचरल सँड, म्हणजे ह्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. दुसरं आहे ड्राय सँड. जेव्हा ग्रीन सँडमधलं मॉइश्चर आपण काढू किंवा ते रिमूव्ह करू किंवा ते बेक करू ग्रीन सँड किंवा ड्राय करू तेव्हा ती ड्राय सँड होणार आहे. लार्ज कास्टिंगसाठी आपण ड्राय सँड वापरतो. लोम सँड ही तिसरा टाईप आहे. लोम सँडमध्ये 50% क्ले असतो. फोर्थ सँड इज फेसिंग सँड. पॅटर्न सरफेसच्या नेक्स्ट फेसिंग सँड येते. हे मोल्टन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असल्यामुळं ह्याच्यामध्ये रिफ्रॅक्टरीनेस ही प्रॉपर्टी असते. नेक्स्ट बॅकिंग सँड, ह्याला ब्लॅक सँड पण म्हणतो. जी वापरलेली सँड आहे ती आपण परत परत वापरतो. जो माउल्डिंगचा फ्लास्क आहे तो पूर्ण भरण्यासाठी किंवा बॅकअप देण्यासाठी आपण ही बॅकिंग सँड वापरत असतो. नेक्स्ट आहे सिस्टीम सँड. मशीन माउल्डिंगमध्ये आपण सिस्टीम सँड वापरतो. ह्या सिस्टीम सँडमध्ये वापरलेली सँड ही क्लीन केली जाते आणि परत रिॲक्टिवेट केली जाते वॉटर आणि बाइंडरच्या साह्यानं किंवा स्पेशल ॲडिट्यूडच्या साह्यानं. सातवी सँड आहे पार्टिंग सँड. कोप आणि ड्रँकचा पार्टिंग सरफेससाठी पार्टिंग सँड वापरली जाते जेणेकरून पॅटर्न जो आहे तो ग्रीन सँडला चिटकू नये यासाठी. नेक्स्ट इज कोर सँड. ऑइल सँड म्हणतो आपण त्याला. कोर बनवण्यासाठी कोर सँड वापरली जाते. हे झालं कॉम्पोजिशन, हे झालं आपलं क्लासिफिकेशन ऑफ मॉल्डिंग सँड अकॉर्डिंग टू कॉम्पोजिशन अँड अकॉर्डिंग टू यूज. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ मॉल्डिंग सँड. ह्याच्यामध्ये पोरोसिटी किंवा परमिएबिलिटी. मी आधी सांगितलेलं आहे की मोल्टन मेटलमध्ये डिझॉल्व गॅसेस असतात आणि शिवाय ते आपण जर समजा मॉइस्ट कंडिशन मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं मोल्टन मेटल तर त्याची वॉटर वेपरमध्ये रूपांतर होतं किंवा स्टीममध्ये रूपांतर होतं. तर ते माउल्डमधनं बाहेर पडले पाहिजेत. म्हणजेच सँडची अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीमुळं गॅसेस किंवा स्टीम हे एस्केप होतात माउल्डमधून, त्याला आपण म्हणतो परमिएबिलिटी किंवा पोरोसिटी, ठीक आहे. आता जर रॅमिंग, आपण जे सँडला स्ट्राईक करतो ते रॅमिंग जर हार्ड केलं तर परमिएबिलिटी कमी होते, ते सॉफ्ट असेल तर परमिएबिलिटी वाढते. दुसरं आहे फ्लोएबिलिटी ही प्रॉपर्टी. जे काही माउल्डिंग सँड आहे, जे काही माउल्डिंग सँड आहे ते फ्लुईडसारखं बिहेव झालं पाहिजे. म्हणजे सगळ्या पोर्शनला ते फ्लो झालं पाहिजे आणि पॅटर्नच्या भोवती ते पॅक झालं पाहिजे. ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो फ्लोएबिलिटी, जेणेकरून त्याला डिझायर्ड शेप, मॉल्डिंग सँडला डिझायर्ड शेप येईल, ओके. थर्ड प्रॉपर्टी इज कोलॅप्सिबिलिटी. मोल्टन मेटल सॉलिडिफाय झाल्यावर जी सँड आहे ती
कोलॅप्सिबल पाहिजे, जेणेकरून मेटलचं फ्री कॉन्ट्रॅक्शन व्हावं, त्याच्यामध्ये कुठले क्रॅक पडू नये किंवा टियर होऊ नये. फोर्थ प्रॉपर्टी इज ॲडेझिव्हनेस. ॲडेझिव्हनेस म्हणजे अशी प्रॉपर्टी माउंटिंग सँडची टू ॲडेअर अदर सर्फेसेस, जेणेकरून ती बॉक्समध्ये सँड जी आहे माउंटिंग सँड ती व्यवस्थित हेल्ड झाली पाहिजे किंवा व्यवस्थित राहिली पाहिजे, बॉक्सच्या बाहेर पडू नये. ही प्रॉपर्टीला ॲडेझिव्हनेस म्हणतो. नेक्स्ट कोहेझिव्हनेस. कोहेझिव्हनेस म्हणजेच काय, की जे काही सँड पार्टिकल आहेत ते एकमेकांमध्ये बाइंड होतात, स्टिक टुगेदर, एकमेकामध्ये बाइंड होतात. ॲडेझिव्हनेस प्रॉपर्टी म्हणजेच काय, की सँड पार्टिकल दुसऱ्या सर्फेसला ॲडेअर होतात. आणि कोहेझिव्हनेस प्रॉपर्टी म्हणजेच काय, सँड पार्टिकल एकमेकाला स्टिक होतात. ठीक आहे, हे दोन फरक लक्षात ठेवा. आता कोहेझिव्हनेसमध्ये त्याला स्ट्रेंथ पण म्हणतो. ग्रीन सँड स्ट्रेंथ अँड ड्राय सँड स्ट्रेंथ आहे. ग्रीन सँड स्ट्रेंथ म्हणजे जेव्हा आपण पॅटर्न विथड्रॉ करतो तेव्हा त्या माउल्डिंग सँडनं त्या जो काही इम्प्रेशन आहे होणार आहे तयार होणार आहे तो शेप, जो शेप आवश्यक आहे किंवा जो रिक्वायर्ड शेप आहे तो त्या माउल्डिंग सँडला प्राप्त झाला पाहिजे. आणि ड्राय सँड स्ट्रेंथ म्हणजे काय, जेव्हा आपण मोल्टन मेटल पोअर करतो तेव्हा त्याचं जे काही फोर्स आहे प्रेशर आहे ते त्या सँडनं विथस्टँड केलं पाहिजे. लास्ट प्रॉपर्टी इज रिफ्रॅक्टरीनेस. रिफ्रॅक्टरीनेस म्हणजेच काय, माउल्डिंग सँडनं हाय टेम्परेचर विथस्टँड केलं पाहिजे, जेणे नाहीतर काय होईल तर माउल्डिंग सँड कास्टिंगवर बर्न होईल. त्यामुळे रिफ्रॅक्टरीनेस ही प्रॉपर्टी पाहिजे, म्हणजे हाय टेम्परेचर विथस्टँड केलं पाहिजे मोल्टन मेटलचं माउल्डिंग सँड. तर आज आपण इथंच थांबतो आहे, नेक्स्ट लेक्चरला पुढचा भाग बघू.